देशामध्ये एकीकडे अयोध्येतील राम मंदिराची उभारणी सुरू असताना देशातील धार्मिक वाद आता संपतील असं वाटत असताना दुसरीकडे वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीचा वाद पुन्हा एकदा उफाळणार आहे. या ठिकाणी मंदिर पाडून मशीद बांधण्यात आली असून या ठिकाणी मंदिराचे पुरावे आढळून आल्याचा दावा हिंदू पक्षाने केलाय. या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान वाराणसी सत्र न्यायालयाने या ज्ञानवापी मशिदीचं ASI म्हणजेच भारतीय पुरातत्व खात्याने सर्वेक्षण करावे असं आदेश दिलेत. तर दुसरीकडे मुस्लिम पक्षाने सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्यानंतर या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने या सर्वेक्षणाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्याचबरोबर मुस्लिम पक्षाला हायकोर्टामध्ये जाण्याचे आदेश देखील यावेळी सर्वोच्च न्यायालयाने दिलेत. त्यामुळे वाराणसीतील हे ज्ञानवापी मशिदीचं प्रकरण नेमकं काय, ASI सर्वेक्षण म्हणजे नक्की काय हे जाणून घेऊ आजच्या लेटसअप विषय सोपाच्या माध्यमातून. वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिर परिसरातच ही ज्ञानवापी मशीद आहे. मात्र मंदिराच्या जागेवर ही मशीद बांधण्यात आली असल्याचा दावा हिंदू पक्षकाराकडून करण्यात आलाय. या संदर्भात दिल्लीतील 5 महिलांनी वाराणसीतील एका सत्र न्यायालयात 2021 मध्ये याचिका दाखल केली होती. या महिलांच्या म्हणण्यानुसार या मशीद परिसरामध्ये शृंगार गौरी, भगवान गणेश, भगवान हनुमान, आदि विश्वेश्वर आणि नंदीजी या देवता आहेत आणि याच देवी देवतांचं दर्शन आणि त्यांची प्रार्थना करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी या महिलांनी न्यायालयात केली आणि त्यानंतरच हा न्यायालयीन संघर्ष सुरू झाला. तर या मशिदीतील वजूखाना हा शिवलिंग असल्याचा दावा हिंदू पक्षकारांनी केलाय. तर दुसरीकडे हा दावा फेटाळून लावत मुस्लिम पक्षकारांनी हे शिवलिंग नसून तो एक कारंजा असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान न्यायालयाने हा भाग सील केला असून अनेकदा या प्रकरणी अनेक याचिका दाखल केल्या गेल्या आहेत. तर नुकतंच आता वाराणसी सत्र न्यायालयाने या मशिदीच्या वजूखाना सोडता इतर भागामध्ये सर्वेक्षण करण्याचे आदेश भारतीय पुरातत्व विभागाला दिले आहेत. सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत येणारा भारतीय पुरातत्व विभाग म्हणजेच आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया हा विभाग देशातील ऐतिहासिक वारसा स्थळांच्या संरक्षणासाठी काम करतो. या विभागाची स्थापना 1861 म्हणजेच ब्रिटिश काळामध्ये करण्यात आली. देशातील ताजमहल, लाल किल्ला, त्याचबरोबर कुतुब मिनार यासारख्या ऐतिहासिक वास्तूंच्या देखभाल, संवर्धन आणि इतर कामांची जबाबदारी ही या विभागावर आहे. त्याचबरोबर देशाच्या कोणत्याही भागामध्ये प्राचीन वस्तू किंवा वास्तू आढळून आल्यास त्याची तपासणी ही याच विभागाअंतर्गत केली जाते. आता पाहूयात या विभागाकडून केल्या जाणारा ASI सर्व्हे नेमका काय आहे. ही संस्था किंवा हा विभाग पुरातत्व सर्वेक्षण करतं. यामध्ये जुन्या गोष्टींचा सखोल अभ्यास केला जातो. यासाठी या विभागाकडून कार्बन डेटिंग, डेंड्रोक्रोनॉलॉजी, एथनोक्रोनॉलॉजी, पुरातत्व उत्खनन, त्याचबरोबर स्टॅटिग्राफी या पद्धतींचा वापर केला जातो. कार्बन डेटिंगमुळे पुरातत्व विभागाला मिळालेल्या या वस्तू किंवा वास्तूंचं वय कळतं. म्हणजेच ऐतिहासिक तथ्यांची जुळवाजुळव केल्यानंतर संबंधित इमारत किंवा वस्तू ही कधी बांधली गेली आहे या संबंधित माहिती कळते. त्यामुळे पुरातत्व विभागाच्या या ASI सर्व्हेला कायदेशीर आधार असल्याने ज्ञानवापी मशिदीच्या प्रकरणात देखील हे सर्वेक्षण महत्वाची भूमिका पार पाडू शकतं. तसेच या सर्वेक्षणामुळे कोणत्या पक्षाचा दावा किती मजबूत आहे याचे वैज्ञानिक पुरावे देखील मिळणार आहेत. त्यामुळे मंडळी गेल्या 350 वर्षांपासून सुरू असलेल्या या मशीद प्रकरणाचा वाद आता एका निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपलाय. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला. त्याचबरोबर आमच्या लेट्सअप मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.